आला आला म्हणता म्हणता पाऊस आला, मात्र नेहमीप्रमाणे माझ्या नाकातोंडात पाणी शिरले. सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम बरसणारा पाऊस तसा मलाही हवा हवासा वाटला. पण पुढे पुढे त्याचं रूप बदलत गेलं. आणि माझाही जीव गुदमरला. माझे रस्ते, माझी रेल्वे, कामासाठी बाहेर पडलेली माझी मुंबईकर लेकरं सगळी अडकून पडली आणि सगळं जलमय झालं. हिंदामाता, किंग्स सर्कल, सांताक्रूज सबवे ही माझी ठिकाणं पुन्हा पाण्याखाली गेली. हिंदामाताला साचणाऱ्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी यंदा टाक्या बांधल्यामुळे हिंदामाताला तितका फटका बसला नाही. मात्र किंग्स सर्कल, माटुंगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड ही नेहमीची ठिकाणं आजही बुडण्यापासून काही वाचली नाही. कित्येक गाड्या जागच्या जागी खोळंबल्या, तर काहींनी साचलेल्या पाण्यामधून गाड्या दामटवण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. तिकडे अंधेरी आणि सांताक्रूजचा मिलन सबवे, त्यांची दुर्दशा काय वर्णावी. छोट्या गाड्या आणि बसेस या सगळ्या साचलेल्या पाण्यात अडकून पडल्या. पावसाळा आला की माझ्या एका स्थानकाला कायमची दूषणं लावली जातात. त्याला आजही नावं ठेवण्यात कुणीही कसर सोडली नाही. कारणच तसं घडलं म्हणा. माझं सायन स्थानक दृश्यात जर तुम्ही बघितलं तर मुंबई बाहेरच्या माणसाला हे नेमकं रेल्वे स्टेशन आहे की नदी तेही समजणार नाही. प्लॅटफॉर्मच्या काठोकाठ भरलेलं हे पाणी आहे. सेंट्रल रेलवे लाइन के साइंस स्टेशन पर है, लेकिन आप साफ तौर पर देख सकते हैं जो पटरियाँ हैं वो बिल्कुल नजर नहीं आ रही है. पेट्रोल प्लेटफॉर्म के दोनों भी जो पटरियाँ होती हैं उन जगह अब नदी जैसा ये पूरी जो पूरा जो जगह है नदी जैसे या तालाब जैसे में पूरी तरह से तब्दील हो चुका है. मात्र त्याही परिस्थितीत आमच्या जिगरबाज मोटारमधनं लोकल सुरू ठेवण्याचा आणि मुंबईकरांना योग्य स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र 11 नंतर तिनंही जीव टाकला आणि मग लोकल ठप्प झाली. सकाळी घराबाहेर पडताना रिमझिम वाटणारा हा पाऊस नंतर मात्र नकोसा झाला आणि माझ्या आजूबाजूनं पाण्याचा वेढा वाढतच राहिला. एकीकडे मेट्रोचं जागोजागी सुरू असणारं काम, ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते, कुठे रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे लावलेले बॅरिगेट्स, या असंख्य डोक्याला ताप देणाऱ्या गोष्टींमुळे मुंबईकरांचा अर्धा दिवस गाड्यांमध्येच अडकून पडण्यात गेला. दुपारी 12:44 माझ्या समुद्राला भरती येणार होती, त्यामुळे माझ्या आजूबाजूला साचलेलं हे पाणी ओसरलं नाही. तसं बघायला गेलं तर माझी रचना ही बशीसारखी. 7 बेटांना जोडून बनलेला माझा देह, मात्र पावसाळा आला की ह्याचं अक्षरशः पाणी पाणी होतं. कधी आनंदानं तर कधी भीतीनं. त्यातच काही अतिउत्साही माणसं जीवावर बेतणारं धाडस करतात आणि मग कितीही वाटलं तरी मला त्यांचा जीव वाचवता येत नाही. हे बघा,
एकीकडे मला झोडपणारा पाऊस होता, तर दुसरीकडे ही मुलं बँडस्टँडच्या समुद्राच्या काठावरून पार आत आत जात होती. जीवावर बेतणारं धाडस आणि सेल्फीचा मोह. काही घात झाला असता तर पुन्हा मला दोष आहेच. सकाळपासूनच पश्चिम उपनगर नगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. तर काही तरुण तरुणी जे आहेत त्या अतिउत्साही त्या समुद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, लाटांशी खेळण्याचा प्रयत्न करतायत. अखेर ही बातमी दाखवली आणि पोलिसांनी त्यांना पिटाळलं. तेव्हा कुठे जाऊन त्यांना अक्कल आली. तुमच्यापैकी अनेकांना वर्क फ्रॉम होम असल्यामुळे किंवा बाहेर पडताना आल्यामुळे गरमागरम चहा किंवा भजीचा बेत आखावासा वाटला असेल. मात्र त्याच वेळी दुसरीकडे घाटकोपरमधल्या माझ्या लेकरांच्या घरात गंगामाई पाहुणी आल्यासारखं दृश्य होतं. काडी काडी करून उभा केलेला संसार वाचवण्यासाठी ही माणसं घरात शिरलेलं हे पाणी उपसत होती. तिकडे ठाण्यातल्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरलं आणि लोकांना खाली उतरणंही मुश्किल झालं. भिवंडीमध्ये तर ह्या पाण्याने सुमारे 150 दुकानदारांच्या डोळ्यात पाणी आणलं. सगळ्या दुकानांमध्ये पाणीच पाणी झालं. दुकानातला सगळा माल भिजून गेला. कधी नव्हे ती शिथिलता मिळाल्यानंतर दुकानं उघडली, मात्र पावसानं हा घात केला. या सगळ्या धांदलीमध्ये माझ्या मुंबईकरांनी आज माझ्या नावानं बोट मोडलीच. कुणी नेहमीप्रमाणे 4 शिव्याही दिल्या, तर कुणी मिळेल त्या मार्गानं वाट काढत काढत घरी पोहोचलं. पहिल्याच पावसानं माझी केलेली ही अवस्था मला हतबल करणारी जरूर आहे, मात्र माझ्या नावावर मोठं होणाऱ्यांना सपराक लगावणारीही आहे. कारण मी मुंबई बोलते. ब्युरो रिपोर्ट, News 18, लोकमत. सरी वर सरी आले आग मुंबई पुन्हा तुमली ग, असंच म्हणायची वेळ आली आहे. बालपणी सगळ्यांनी बोबड्या बोलीत म्हटलेलं हे गाणं आज मात्र सगळे माझ्यासाठी उपहासाने वापरतायत. निमित्त आहे माझी पुन्हा तुंबापुरी झाल्याचं. एकीकडे सगळीकडे पाणी पाणी झालेलं असताना राजकारण मात्र पेटत होतं आणि पाऊस म्हटल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर यथेच्छ चिकलफेक केली. सगळीकडे पाणी तुंबल्याचं टीव्हीत बघितलं आणि मग नियोजन करण्यासाठी सगळ्यांची धावाधाव झाली. तहान लागल्यावर विहीर खोदणं म्हणतात ना, ते याहून काही वेगळं नसावं. मग मुख्यमंत्र्यांनी BMCच्या कंट्रोल रूमच्या दिशेनं धाव घेतली आणि वाहतुकीचा आढावा घेतला. महापौर किशोरी पेडणेकरांनी हिंदामाता परिसरात जाऊन यावर्षी इथलं नियोजन कसं योग्य होतं हे पटवून दिलं. थोडंसं आपण आपल्याला लागणारी मॅनपॉवर की जी गेल्या वर्षापासून आपण विस्कळीत झालेलो आहोत, तर तेही एक छोटंसं कारण होऊ शकतं. आणि आजही जिथे 100 लोक काम करत होते तिथे आज 40 लोक काम करत आहेत. 60 लोकांची कमतरता जाणवते, पण तसलं कारण सांगून आम्ही पळवाट नाही काढणार. आम्हाला जास्तीत जास्त मुंबई पाण्याखाली जाणार नाही, अर्थात मुंबई म्हणण्यापेक्षा मुंबईचे रस्ते जे फुटपाथच्या वर पाणी येतं ते पण आलं नाही पाहिजे ह्याची आम्ही काळजी. तर नेहमीच करून दाखवलं अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या मुंबई पालिकेनं यंदा मुंबई भरून दाखवली अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली, मुंबईत पाणी भरून दाखवलं.
कारण गेल्या वेळेला अनिल परब यांनी दावा केला होता की मुंबईत पाणी तुंबलं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार अशा प्रकारचं ट्विट केलं होतं, ते ट्विटही आता गायब झालंय. मग आता या ठिकाणी ते सांगणार का मुंबईतल्या तुंबलेल्या पाण्याला आता मुख्यमंत्री जबाबदार आहेत की महापालिका जबाबदार आहे? तर डेब्रिजच्या गोण्या जशाच्या तशा नाल्यात टाकल्यामुळे मुंबई तुंबली असं म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बीएमसीवर टीका केली. आजही स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स मध्ये आम्ही पाहतो डेब्रिजच्या गोण्या पडल्या आहेत. एका बाजूला नागरिकांना डेब्रिजच्या गोण्या आणि दुसऱ्या बाजूला मलाईच्या गोण्या कंत्राटदाराकडे, हे चित्र विदारक मुंबईकरांसमोर येत आहे. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, जिथे पाणी तुंबत नाही त्या भागामध्ये सुद्धा आज मुंबईत पाणी तुंबलं आहे. आणि त्यामुळे उरलेल्या वेळामध्ये 3 महिन्यामध्ये तरी मुंबईकरांसाठी योग्य पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था आपण उभी करा आणि त्यासाठीचे सर्व प्रयत्न करा अशी आपल्याला विनंती करतो. यांचं राजकारण एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र ह्या पावसाच्या माऱ्याने माझ्या मुंबईकरांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडत होती. मुंबईतल्या एका बस ड्रायव्हरला चक्क छत्री घेऊन बस चालवावी लागली. पावसात बसचं छत गळत असल्यामुळे ड्रायव्हरला ही अशी कसरत करावी लागत होती. बदलापुरातल्या एका सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात इनोव्हा कार अडकून पडली आणि त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं तिला खेचत बाहेर काढलं. दुसरीकडे ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या एसटीला अपघात झाला. एसटी तिथल्या दुभाजकाला अशी काही धडकली की उड्डाण पुलावरचा सगळा रस्ताच बंद करावा लागला आणि नेहमीप्रमाणे मग पुढचे काही तास मुंबईकरांचे ट्रॅफिकमध्ये गेले. तिकडे धारावीमध्ये साचलेल्या पाण्यामधून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला विजेचा जबरदस्त शॉक बसला आणि त्याला रुग्णालयात भरती करावं लागलं. मिळेल त्या मार्गाने प्रत्येक जण आपल्या यथोचित स्थळावरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमधून तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी अनेक पत्रकार भर पावसामध्ये जीवाचं रान करत होते. कुणी कंबरभर पाण्यात उभं होतं तर कुणी व्हिडिओ जर्नलिस्ट आपला कॅमेरा सांभाळत त्या त्या भागातली परिस्थिती तुमच्यापर्यंत घरबसल्या पोहोचवत होता. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी म्हटण्यात येतं की यंदा पाणी साचणार नाही, परंतु अशी स्थिती बिलकुल नाही आहे. साधारणपणे गुडघाभर त्याहीपेक्षा जास्त पाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतं. इकडं आपण जर ही दृश्य बघितलं तर काही वाहनंसुद्धा बंद पडलेली आहेत या पाण्यामुळेच. आज सकाळपासूनच या ठिकाणी अनेक घरामध्ये पाणी गेल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे हे जे नागरिक आहे ते त्रस्त झालेले आहेत. पाऊस केव्हा जाईल आणि पाणी केव्हा ओसरेल असे परिस्थिती हा हे लोक जे आहेत ते सामना करताना पाहायला मिळत आहे. घरामध्ये किती वाजता पाणी आलं होतं काय सांगणार समोर? या रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि ते आता 10 च्या सुमारास पाणी यायला सुरुवात झाली घरामध्ये. ते एवढं पाणी आता भरलेलं आहे. आता जर सतत असंच पाऊस राहिला तर ह्याच्याहून दुप्पट पाणी होऊ शकतं. मुंबईच्या दादर परिसरातल्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहे. अजूनही सतत पाऊस पडतो आहे. मुंबईला आज मान्सूनच्या पहिल्याच पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेची त्याच्यामुळे दाणादाण झालेली आहे. 104% 107% नालेसफाई झाली असा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला मान्सूनच्या पावसानं चांगली चपराक लावली आहे. मी आता परळ हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये अजूनही आता जे संपूर्ण रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत. अजूनही पूर्णपणे पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला नाही आहे. त्यातच आता मुंबई हवामान विभागाने एक हाय अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे. मुंबई आणि परिसरामध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये आणखीन अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. बसचा पर्याय अनेक जण शोधत आहेत. तुम्ही काय तिथे परिस्थिती काय बसस्टँडवर? बसस्टॉपवर बस थांबत आणि बस खूपच शॉर्टेज आहे बसचं. ओके सर, हे असं चालतं का? नाही, पाऊस किती पडला नाही बरं मान्य आहे. बस सेवा आहे का? नाही उपलब्ध नाहीये. बस सेवा नाहीये, पाहिजे तशी नाहीच आहे. आम्ही कुठून तरी जायला म्हणजे घरी जायला बघतो, ठाण्यापर्यंत जायला बघतोय, मुलुंडला जायला बघतोय, कांजला, पण बसच नाहीये. ए दिल है मुश्किल जीना यहाँ असं म्हणता म्हणता प्रत्येकानं आजचा दिवस निभावून नेला.
तुम्हाला पळणारी मुंबई दिसते. दिवस असो की रात्र, कधी सुद्धा मी झोपत नाही असं म्हणतात. मात्र मला जगवणारी, मला मोठं करणारी, मला सावरणारी माणसं म्हणजे हेच तर मुंबईकर आहेत. धुवाधार पावसात माझ्यासोबत भिजत वाहतुकीला मार्ग दाखवणारे माझे ट्रॅफिक पोलीस बांधव आहेत. जागोजागी तुंबलेल्या गटार आणि नाल्यांमध्ये उतरून पाण्याचा निचरा करणारे माझे स्वच्छता करणारे बांधव आहेत. माझ्या वेगाला धक्का न लावणारे माझे लोकलचे मोटरमन, किंवा मग मुंबईकरांसाठी छत्री घेऊनही बस चालवणारे माझे बस ड्रायव्हर बंधू आहेत. असे असंख्य हात जोपर्यंत माझ्या मदतीला उभे आहेत तोवर मला मरण नाही. मात्र नेहमीची येतो पावसाळा असं म्हणताना हा पाऊस तर येणारच आहे आणि पुन्हा माझी तुंबापुरी होणारच आहे. प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांनी मोठे मोठे दावे करायचे आणि येणाऱ्या पावसानं ते सगळे धुवून न्यायचे हे नित्याचंच झालंय. मात्र किमान इथून पुढे तरी मला मोकळेपणाने जगता येणार आहे का, इतकाच माझा सवाल आहे. इतकाच. मी मुंबई बोलतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.